मी भाजपातच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात मशाल घेऊन फिरणार, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य. स्वर्गीय मुंडे साहेब कमळ म्हणून जगले आणि कमळ म्हणूनच शेवटचा श्वास घेतला, त्यामुळे त्यांच्या स्मारकाची रचना ही कमळात आहे. मी पक्ष सोडून जाणार नाही, परंतु मुंडे साहेबांनी भाजपच्या पद्धतीनं तळागाळात नेऊन पोहोचवला, त्याच पद्धतीनं पक्षाची पुढेही वाटचाल असावी. कुण्या मुठभर लोकांचा भाजप हा पक्ष होऊ नये अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली. शिवाय आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी मशाल घेऊन संघर्ष करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली. पंकजा मुंडे म्हणाल्या की हा पक्ष मी सोडून का जाऊ, या बातम्या कुठून आल्या याचा शोध प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी घ्यावा. हा पक्ष माझ्या बापाने उभा केला, त्यामुळे माझ्या बापाचा हा पक्ष मी सोडून जाणार नाही. पक्षाने जाहीर केलेला मुख्यमंत्री करण्यासाठी मी महाराष्ट्रात एक एक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळे भाजपाशी कधीच बेईमानी करणार नाही. पाठीत खंजीर खुपसणारं रक्त माझं नाही, आणि जेव्हा काही चांगलं करायचं असतं तेव्हा बंड करावंच लागतं. क्रांतिकारकांनी बंड केलं नसतं तर देश स्वतंत्र झाला असता का? सावित्रीमाईंनी बंड केलं नसतं तर स्त्रियांना शिक्षण मिळालं असतं का? अशी काही उदाहरणंही पंकजा मुंडेंनी यावेळी आपल्या भाषणातून दिली आहेत. आवाज आता दाबू नका ना, झालं ना समाधान सगळ्यांचं आता काय. मी पण बघायला सूत्र अमुक तमुक बातम्या, अरे सूत्र एवढ्या सूत्र एवढे सूत्र मी बघितले, एवढ्या हुशार सूत्र असतील तर तुम्हाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली कळली कशी नाही रे. झोपेतून डोळे चोळत उठून आम्ही बघायलो, मी एकाही सूत्रांनी मला सांगितलं नाही की शपथविधी आहे कोणत्याच. म्हणजे सूत्रांचे लिमिटेशन असतात, जेव्हा आम्हाला सूत्र टाकायचे असतात तेव्हा लोक टाकतात, आणि तरी पण सगळे बिचारे झोपेतून उठून सगळे कॅमेरे घेऊन त्या दिवशी पळाले. असो, या निवडणुकीच्या निकालानंतर ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या शपथविधीपर्यंतचा जो प्रवास होता, त्या प्रवासात जेवढा अनुभव मला आला राजकारणाचा, मला नाही वाटत माझ्या 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मला आला. मी बघत होते काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. 3 जून 2014 आपल्या जीवनातला अत्यंत दुर्दैवी दिवस होता. मुंडे साहेब नको म्हणत होते मी, श्रीहरी मुंडे असतील इथं, मला फोन केलता त्यांनी, ताई आत्ता नको सरकार साहेबांचं, आम्हाला जंगी तयारी करायची 12-13 तारखेला घेऊ. साहेब हट्टालाच पेटले, मला सत्कार करायचा आहे, मला सत्कार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला करायचं आहे ते आता संपवायचं आहे, मला परत वेळ नाही आहे. आग्रहाने 3 जूनचा कार्यक्रम साहेबांनी घ्यायला लावला. रात्री 12 वाजता साहेब मला बोलले, हेलिकॉप्टर मोठा पाहिजे मला, रात्री कपडे जरी काठीची साडी काढून चांगले कपडे माझ्या आईने मी इस्त्री करून ठेवले, आणि सकाळी एका फोन कॉलने आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. आमचं नाही, तुमचं पण केलं ना, उद्ध्वस्त जीवन झालं. त्या दिवशी याच मैदानात जिथे आज साहेबांची समाधी आहे तिथे ह्या हाताने मुंडे साहेबांना मी मुखाग्नी दिला. तुमच्या डोळ्यामध्ये जर आग असती तर तुम्ही आग ओकून हे सगळं जाळून टाकलं असतं, अशी परिस्थिती त्या दिवशी होती. लोक दगड फेकत होते, लोक स्वीकारायला तयार नव्हते. त्या दिवशी मुंडे साहेबांची समाधी जिथे मी बांधली आहे त्याच्यावर काय बघावं. ज्या माणसाने राजकारणातल्या जीवनातला पहिला श्वास घेतला, जनसंघाचा दिवा हातात घेऊन नांगरधारी शेतकऱ्यावर ज्यांनी पहिली निवडणूक लढवली, आणि कितीही त्रास झाला कितीही वेदना झाल्या तरी शेवटचा श्वास घेतला त्या कमळाच्या फुलात, गोपीनाथ मुंडेची समाधी आहे. तुम्ही एवढी आग वर्षावत होतात, त्या दिवशी मी ठरवलं होतं की गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला संघर्ष यात्रा काढली, माझ्याकडे काही सत्ता नव्हती दादा, कुठल्या शक्ती नव्हत्या, अधिकारी नव्हते, काही नव्हते, फाटक्या लोकांनी मिळून माझी संघर्ष यात्रा काढली. घरच्या दशम्या बांधून 1 रुपयाची दमडीचा खर्च काय का कुठल्याही गोष्टीचा खर्च कधी पक्षाकडे हात पसरवले नाही, स्वतःच्या लोकांना बांधलं कुणाशी, या कमळाशी बांधलं नाही तर या लोकांनी पाठ फिरवून टाकली होती. कारण गोपीनाथ मुंडेचं मी टाळणी असेल पण गोपीनाथ मुंडेचं रक्त आईणी नाही आहे.
मंडळी अनेक लोक मोठे केले असतील, अनेक लोक निर्माण आणि अनेक विरोधातले दुष्ट लोक संपवण्याचं काम केलं असेल, पण कुणाच्या पाठीत खरंच खंजीर खूप असला नाही. नाथा भाऊ म्हणले ते बरोबर आहे. मरता सरकार लढला हा माणूस, त्याच्या पोटी मी जन्मले. वाघीण म्हणतात तुम्ही मला, फार विरोधकाच्या पोटात दुखतंय. आता तर काय राहिलं रे, मी तर आमदार पण नाही एवढी सभा झाली, माझं तर कल्याणच आहे. मी सारी नगरसेवक सुद्धा नाही. मेघना बोर्डीकर आले आहेत ना, उभं रा बेटा, धगू बघू दे लोकांना. मोनिका राजळे आली का? ये बाजी बहीण मोनिका. मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर दोनच नाव घेते, बाकी सगळ्यांचे नाव घेतले तर वेळ जाईल. शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या प्रचाराच्या, तुम्ही आपसात बोल ना करे, निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 5 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक एक आमदार निवडून यावा याच्यासाठी मी बाहेर प्रचार करत होते. मुख्यमंत्री पदाचा दावेदार डिक्लेअर झालेला होता. मी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक एक आमदार जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार? मी कशामुळे बंड करणार? का बंड करेन मी आणि कुणाविरुद्ध करू? मी नाराज आहे का विचारतात, कुणावर नाराज हो? माझी अपेक्षाच नाही तुमच्याकडून तर नाराज काय हो मी? माझी अपेक्षा कुणाकडून नाही आहे. ज्याच्याकडे आहे तो तिथं बसला आहे, माझा बाप, त्याच्याकडून माझी अपेक्षा. माझ्या रक्तामध्ये गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत. मला विनायकराव पाटलांचा उल्लेख करा वाटतो, मी जाऊ शकले नाही, त्यांचा पराभव झाला, असे अनेक आहेत. आमचा योगेश टिळेकर आहेत, आमचे हर्षवर्धन पाटील आहेत. 3 सभा माझ्या रद्द झाल्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे. मी मोठेपणा सांगत नाही की मी गेले की निवडून आले नाही, तर तुम्ही म्हणताल तुम्ही कशा पडला. आता मी कसे पडले, मी इतिहासात चांगलं पुस्तक बिस्तक लिहिते, वाचा तुम्ही. पण एक एक आमदार पक्षाला देण्यासाठी, पक्षाने जाहीर केलेला मुख्यमंत्री करण्यासाठी पंकजा मुंडे शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या. ह्या तरुण छान छान मुली माझ्या राजकारणात आल्या, त्यांना वाटत ताई आमच्या आहेत. डोळ्यात पाणी आणून ताई शटर डाऊन करून टाकलं, ताई आम्ही आता नाही प्रचार करणार. डोळ्यात जरा कुणी पाणी आणलं की मला त्याचं वाटायचं अरे आपण जायला पाहिजे, आपण जायला पाहिजे. मी सगळ्यांसाठी करत असताना मी बंड करणार ही पुढे सोडली कुणी हो? माझ्या पोस्टमध्ये मी काय, माझ्या पोस्टमध्ये लिहिलंय देश प्रथम. गब्बसारे कसंही बसा, उभा राहा पायाच्या अंगठ्यावर. देश प्रथम म्हणजे काय? काय हो चंद्रकांत दादा आपला नारा? राष्ट्र द्वितीय काय? पक्ष. आणि तृतीय मी. हे नारा ज्यांनी दिला त्यांनी काय जगले का मला माहित नाही, पण मी जगले. देश प्रथम राष्ट्र, राष्ट्र प्रथम पक्ष द्वितीय आणि तृतीय मी, हे माझ्या पोस्टमध्ये डॉक्टर हेडगडेवार, गोविलकर गुरुजी, देवरस, सुदर्शनजी, मोहनरावजी भागवत, ही परंपरा काय कुणाला एकट्याला लिहून दिलेली आहे का? या परंपरेचा भाग गोपीनाथ मुंडे नाही, या परंपरेचा भाग पंकजा मुंडे नाही, या परंपरेचा भाग हे सर्वजण नाही. या माझं वाक्य आहे. सगळ्या मीडियाने अत्यंत चांगली बातमी लावली, आता ह्याचा शोध घ्या दादा. कोणी बातमी लावली पंकजा मुंडे पक्ष सोडणार? आता मी पडल्यावर सुद्धा मी पक्ष सोडावा अशी इच्छा कुणाची आहे का? जसं नाथा भाऊ म्हणले आम्हाला ढकलत ढकलत तुम्ही दरवाजात आणून ठेवले, आम्ही आता काय करावं? कोणी सांगितलं पंकजा मुंडे पक्ष सोडणार? कोणी या वावड्या उठवल्या? मी याच्यावर उत्तर द्यावं, कोणत्या सूत्रांनी उठवल्या माहित नाही, पण ह्यांनी यावर उत्तर द्यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. मी का उत्तर देऊ? मी काय गुन्हेगार आहे? मी का उत्तर देऊ मी पक्ष सोडणार का नाही? पक्षाने याच्यावर उत्तर दिलं पाहिजे, पक्षाने याच्यावर उत्तर दिलं. अजूनही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. काही लोकांनी तर सांगितलं की पंकजा मुंडे दबाव आणतायत, दबाव. काहीतरी प्रदेशाध्यक्ष पद किंवा विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी. माझा तर प्रश्न आहे, मला हे मिळू नये म्हणून कोणी काही करतंय का?